आपल्याबरोबर विनय सहस्रबुद्धे आहेत सध्या फोन लाईनवरून. विनयजी, काय वैशिष्ट्य होतं जेटलींचं ज्याच्यामुळे ते इतके प्रभावी ठरले भारताच्या राजकारणामध्ये, खरं तर भारताच्या इतिहासामध्ये असं जात आपण म्हणायला हवं, ज्या प्रकारे त्यांची कारकीर्द राहिली. निधनामुळे देशातला एक अतिशय अभ्यासू, अध्ययनशील, व्यासंगी आणि त्याचबरोबर रणनीती कुशल अशा प्रकारचा, परंतु हे सगळं असतानाही कार्यकर्त्यांशी ज्याची नाळ जोडलेली होती असा एक मोठा नेता आमच्यातून निघून गेला आहे. अरुण जेटली जी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत करत एक प्रकारे सार्वजनिक जीवनात मोठे झाले. सुप्रीम कोर्टात त्यांची कामगिरी एक वकील म्हणून अतिशय उल्लेखनीय राहिली आणि ते एक नावाजलेले कायदे पंडित तर होतेच होते, पण संसदेत प्रवेश त्यांचा झाला तो अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले त्यानंतर झाला. आणि संसदेमध्येही त्यांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. मंत्रिमंडळही त्यांचं काम अतिशय महत्वाचं होतं आणि आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या इतिहासामध्ये GST सारखी कर प्रणाली अतिशय यशस्वी पद्धतीने लागू करण्याचं फार मोठं एक श्रेय हे अरुणजींच्या नावावर जमा आहे. आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याने मला असं वाटतं की एका बाजूने आर्थिक क्षेत्राची हानी झाली, आपल्या न्याय व्यवस्था आणि कायद्याच्या संबंधात काम करणाऱ्या लोकांचाही एक अतिशय महत्वाचा असा आधार एक प्रकारे निघून गेला, पण सगळ्यात महत्वाचं आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये जे शेकडो कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करणारे आहेत, संघाचे प्रचारक असलेले पूर्वी किंवा विद्यार्थी परिषदेत काम करणारे पूर्वी असे जे कोणी आहेत त्या सगळ्यांना एक प्रकारे आधार ज्यांचा वाटायचा असे जेटली जे होते. वरून ते थोडेसे कधी कधी अतिशय कठोर वाटले तरी अंतर्यामी ते अत्यंत मृदू होते आणि अतिशय वात्सल्यपूर्ण आणि स्नेहशील अशा प्रकारची त्यांची वागणूक होती आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं आणि संबंध समाजाचं फार मोठं आणि भरून निघेल असं म्हणजे भरून काढता येणं शक्य नाही अशा प्रकारचं नुकसान अरुणजींच्या या अत्यंत दुर्दैवी निधनाने झालं आहे. धन्यवाद विनयजी या श्रद्धांजलीबद्दल.